वाली आली छत्री वाली। काहीतरी गडबड चाललेली दिसते। ओ डावकरे बघते काय तोडा ना। मॅडम मी माझ्या कारखान्याला टाळा लावू देणार नाही तुम्हाला। हे बघा तुम्ही बँकेच्या कामामध्ये अडथळा आणू नका। मॅडम बाजूला वा। नाही मॅडम बाजूला वा, नाहीतर हा आठवडा तुमच्या अंगावर पडेल सांगू ठेवतो मी। बाजूला वा अगोदर। नाही नाही तुम्ही टाळं उघडायचं नाही। अहो हातोडा पडला ना तरी चालेल, पण मी इथून बाजूला हटणार नाहीये। थांबा आकांक्षा रेकॉर्ड कर। आई खाली ये, पेपर्स दाखवा, आयडीज दाखवा। मधुरा भोसले चेकबुक दे जरा। ए बंद करते, बंद कर। आधी सांगतो बंद करे नाटक। नाही करणार बंद, आधी तुम्ही पेपर्स दाखवा। पेपर्स पेपर्स आहेत आमच्याकडे। कुठे आहेत पेपर्स? जप्ती आणण्यापूर्वी नोटीस लावावी लागते। कुठे आहे नोटीस? बँकेत आहे। बँकेत जा, नोटीस आणा, इथे नोटीस लावा। त्यात मुदत असते, ती मुदत संपू द्या, त्याशिवाय मी तुम्हाला इथे सील लावू देणार नाही। हे बघा आम्ही बँकेचेच वसुली एजंट आहोत, बँकेची थकलेली कर्ज वसूल करतो आम्ही, आणि इकडे कर्ज वसूल करण्यासाठी चाललेलो आहोत। हो पण तुम्हाला धमकवायचा हक्क नाहीये, कर्ज घेतले टाका नाही टाकलंय, आणि परिस्थितीमुळे हप्ते फेडले गेले नाहीये, आणि बँकेलाही वेळोवेळी कळवलं गेलं। जास्त शिकलेली दिसते, पण शहाणपणा आम्हाला शिकवायचं नाही। हा जा पैसे घेऊन ये, कुठून घेऊन ये, जा। अरे हा घ्या चेक। गायकवाड सर इथे? सर तुम्ही? नको आहेत आम्हाला हे पैसे। अगं उधार समजून घे प्लीज सर, मी फेडेन बँकेचे हप्ते, पण आणखी एक उधारी घेऊन नाही। आज ना उद्या मिळेल मला नोकरी। आय मस्ट ऍडमिट आय एम इम्प्रेस्ड। साहेब द्या तो चेक, मी जप्ती लगेच थांबवतो। नाही सर। तुम्ही कुठून देणार पैसे? आहेत तुमच्याकडे पैसे? इतके महिने तर थकवले आहेत आमचे। मला नोकरी मिळाल्यावर मी देईन तुमचे पैसे। बघून घेऊ तुम्हाला। काय बघून घेणार आहात? आजी इन्स्पेक्टर साठमांना फोन लाव आणि सांग त्यांना इथे गुंड आलेत म्हणून, आणि हेही सांग की जप्तीचे पेपर्स आणि आयडी नसताना आपल्याला इथे येऊन धमकावतात। हो आम्ही गुंड नाही आहोत, आम्ही बँकेचे वसुली एजंट आहोत। मेघू माझा फोन घेऊन ये। हे बघा तुम्ही बँकेच्या कामामध्ये अडथळे आणतात, याचे परिणाम फार वाईट होतील। बरोबर काय आणि काय नाही ना ते पोलीस आल्यावरच कळेल। आज पेपर्स आणले नाहीत म्हणून का? हॅलो पोलीस स्टेशन, चला रे बघून घेऊ। पुढच्या वेळेला जेव्हा येऊ ना तेव्हा पेपर्स घेऊनच येऊ, मग बघूया आम्हाला कोण अडवत आहे ते। चला रे। अरे काय तमाशा आहे का इथे? चला निघा निघा। थँक्यू सर। आपण बसा। सर ओळख करून देते, ही माझी आजी। नमस्ते। नमस्कार। आई नमस्कार। या दोघी धाकट्या बहिणी आकांक्षा आणि मेघना। हाय हाय। माफ करा पण मला जरा बँकेत जायचंय म्हणून जावं लागेल। आई तू एकटी नको जाऊस, मी पण येते तुझ्या बरोबर। मधुरा मी ड्रॉप करतो ना तुम्हा दोघींना जाताना। अहो नको सर। नको नको सर, म्हणजे मी जाईन, मला आहे सवयीचं। आकांक्षा तू आई बरोबर जा। सॉरी साहेब, नाही म्हणजे मला जावं लागतंय, तुम्ही आलायत आणि त्यात सॉरी काय, अगदी निश्चिंतपणे जा। चहा वगैरे दे हा साहेबांना, काहीतरी घेऊनच जातो मी, आई बघतील, आई येते। चल ग अक्षु ये बळा। मी पण क्लासला जाऊ। हो बाय बाय। नीट जा। हो तू उभी काय आहेस, बस ना।
सर सॉरी, तुम्ही आज इथे आलात आणि इथे सगळं चाललं होतं. नाही नाही सॉरी काय त्यात, उलट मी तर म्हणतो चांगलंच झालंय सगळं चाललं होतं ते. हा खरंच सांगतोय मी, नाही तर मधुरा मला तुझ्यातला आत्मविश्वास कसा दिसला असता ग. सर तुम्हाला राग नाही ना आला, मी तुमचे पैसे नाही घेतले. छे छे छे, अजिबात नाही अजिबात, त्याची काळजी करू नकोस. उलट माझी खात्री पटली आहे की इकडून मी काहीही चूक केलेली नाहीये. कसं आहे मिसेस जामकर, आतापर्यंत आम्ही तुम्हाला बऱ्याच सवलती दिल्या, पण आमचे पैसे रिकवर झाले नाही तर बँक बंद करावी लागेल आम्हाला. नाही बरोबर आहे तुमचं मॅनेजर सर, पण काय झालं माहितीये का, काल इमर्जन्सीच अशी आली ना की घरात असलेले पैसे मला वापरावे लागले म्हणून. पण तुमची मुलगी आमच्या रिकव्हरी एजंटला पोलिसांची आणि व्हिडिओ शूटिंगची धमकी देते. अहो पण तुम्हाला माहितीये का ते कसं बोलत होते ते. बघा बघा कशी बोलते बघा. तुमच्यावर विश्वास आहे माझा. खरं सांगू का, हा जो कारखाना आहे ना त्याच्यावरच माझं सगळं घर चालत. तुम्ही सगळे हप्ते वेळेवर दिलेत तर आम्ही कशाला तुम्हाला त्रास देऊ. ते बरोबरच आहे, आणि तसंही हे जे कर्ज आहे ना ते मधुराच्या बाबांनी घेतलं होतं. म्हणजे का घेतलं होतं, कशाला घेतलं होतं आम्हाला काहीच कल्पना नाही आहे त्याच्याबद्दल. तरी पण आम्ही कर्जाचे हप्ते फेडतोय साहेब तुमचे. बरोबर आहे पण नाही, मी काय म्हणते, इतके दिवस तुम्ही आम्हाला तेवढी मुभा दिलीच आहे. एकदा मधुराला नोकरी लागली ना की सगळं कसं नीट होईल. ठीक आहे तुम्ही एक काम करा, हा 2 दिवसात तिचं अपॉइंटमेंट लेटर घेऊन या. 2 दिवसातच नोकरी मिळेलच असं काही सांगता येत नाही ना. आता मी काय सांगू, हे बघा मी 2 दिवस थांबतो कारण जप्तीची ऑर्डर अजून आमच्यापर्यंत आलेली नाहीये. तोपर्यंत तुम्ही तिचं अपॉइंटमेंट लेटर आमच्याकडे घेऊन या, म्हणजे मला पुढे काहीतरी करता येईल, काहीतरी पुढे बोलता येईल. तसं झालं नाही तर मी काही करू शकणार नाही, आम्हाला जप्ती आणावी लागेल. या तुम्ही. आय एम सॉरी, जर या 2 दिवसात काही झालं नाही तर आम्हाला जप्ती आणावीच लागेल. हे बघ मधुरा, काल मी तुला जॉबसाठी निवडलं बरोबर, पण विक्रमने तुला नाकारलं. विक्रम माझा मुलगा. अच्छा. पण तू गेल्यानंतर त्याला त्याची चूक समजली आणि हे त्याने मला बोलूनही दाखवलं. आता त्याचीच इच्छा आहे की तू परत ऑफिस जॉईन करावंस. जॉब मिळत नाही हे कळल्यावर स्वतःच नकार दिला. गुड यू गुड. आणि हे माझं नशीब आहे की मला तुझी अजिबात गरज नाही. तू स्वतः किती डाऊन मार्केटस बघितलंय, स्वतःचा चेहरा तरी बघितलायस का आरशात कधी? खर तर विक्रमच इथे येणार होता तुला समजवायला, पण त्याला असं वाटलं की कदाचित तू त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाहीस किंवा मग दारातच त्याला हाकलून देशील. नाही सर असं काही नाही. नाही मधुरा खरं सांगू तुला ना, मला ना कधी कधी वाटत की विक्रम हे असं जे काही वागतो त्यात त्याचा काहीच दोष नाही. याच कारण लहानपणापासून तो आई शिवायच वाढला. माझं तर नेहमीच असं म्हणणं आहे की एक वेळ बाप नसला तरी चालतो, कारण वेळ पडली तर आईच बाप बनून मुलांच्या पाठीशी उभी राहू शकते. पण जर आईच नसेल तर जगातला कोणताही बाप तिची जागा घेऊ शकत नाही. मधुरा तू येऊन गेलीस काल आणि खरंच माझ्या विक्रम मध्ये मला बदल जाणवला. तू त्याची असोसिएट झालीस तर तो कामही सिरियसली घे. तुला मी सांगू, विक्रमची एक स्पेशालिटी आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्या डोक्यात ना बिझनेस बद्दल सतत काहीतरी नवीन नवीन चाललेलं असत, काहीतरी त्याला सुचत असत. पण होतं काय की तू म्हणालीस ते बरोबर आहे, जिद्द नाही, चिकाटी नाही, फोकस नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही. हा पण आता जर तुझी साथ त्याला मिळाली तर स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची मजा काय असते हे त्याला कळेल. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे तिने नक्की काय करायचं? मधुनी उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं. अगं माझ्याकडे काय बघतेस? तुझ्या नोकरीसाठी इथे काय काय घडलं ते ठाऊक आहे ना तुला? आणि त्यांनाही गरज आहे. जा. ठीक आहे सर, मी उद्यापासून येते ऑफिसला. थँक्यू सो मच मधुरा, रिअली थँक्स.
थँक यू. मधुरा, माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी केलंस. थँक्स. तुला माहिती तरी आहे का मी कोण आहे? आणि इच्छाही नाहीये माहिती करून घ्यायची. माझी रेसिपी मीच बनवणार. फक्त दैवावर विसंबून राहणाऱ्या माणसासोबत मी काम नाही करणार. हे जर माझे बॉस असणार असतील तर हा जॉब नकोय मला. आयुष्यात एवढा अपमान माझा कधीच झाला नाहीये. एकदाच पॉप्सने तिला ऑफिसमध्ये आणू दे, तिचा सगळा अहंकार ठेचून काढीन. एका मिनिटात तिची जागा तिला दाखवून देईन मी. आली आली छत्रीवाली.